नमस्कार शेतकरी मित्रांनो, वीक्षक शेतकरी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की जे आपण फुली पाडल्याच्या नंतर आपल्या उन्हाळ्यामध्ये कोणतं तणनाशक फवारायचं आहे, ज्यामुळे की जे गवत आहे तर ते पाऊस पडल्याच्या नंतर आपल्या पिकामध्ये उगणार नाही। तर मित्रांनो, कापूस पीक लावण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण अशा प्रकारची जी फुली आहे आपण आपल्या शेतामध्ये पाळून घेतो, तर त्यावेळेस आपल्याला जे कोणतं तणनाशक फवारायचं आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्र, सर्वप्रथम मित्रांनो, आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल कलरमध्ये सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, ते औषध जे आहे तर ते आहे मित्रांनो स्टॉम्प एक्स्ट्रा नावाचं, जे BSF कंपनीचं जे औषध आहे तर ते आहे। आणि त्यामध्ये जे आहे तर कंटेन आहे मित्रांनो त्यामध्ये पेंडामिथिलिन 38.7% हे तणनाशक आहे त्यामध्ये। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, या कंपनीचं मिळालं तर खूपच चांगलं आहे, जर नाही मिळालं तर आपण दुसऱ्या कंपनीचंसुद्धा पेंडामिथिलिन 38.7% घेऊ शकता। आणि त्याची फवारणी जी आहे तर ती आपण कापसासाठी जी फुली पाडतो तर त्या फुलीवर जी आहे तर ती फुली आपल्याला काय करायची आहे मित्रांनो, फवारून काढायची आहे। तर मित्रांनो, ह्या औषधाचं जे प्रमाण आहे तर ते 70 ml 15 लिटरच्या पाण्यासाठी, 15 लिटरची जी टाकी असते आपली तर या टाकीसाठी जे आहे तर ते 70 ml हे जे आहे तर याचं प्रमाण असतं। यामुळे काय होतं की मित्रांनो, जे तणनाशक तण असेल तर ज्या तणाचं जे बी पडलेलं असतं उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतामध्ये तर ते लवकर उगत नाही, काही जे बी आहे तर ते खराब होऊन जातं आणि आपल्याला जे तणावर जे नियंत्रण आहे तर ते खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे। तर आपल्याला माहीत आहे मित्रांनो, सुरुवातीला जे आहे तर ते कापूस लहान असतो, त्यामुळे काय होतं की आपल्याला जवळून पाळी घालायला आणि खुरपणी करायला जे आहे तर ते थोडं अवघड जातं। त्यामुळे आपण जे आहे तर या दोनच या तणनाशकाची जी आहे तर ती फवारणी करायची आहे, ज्यामुळे काय होईल की मित्रांनो आपल्याला जे तण आहे तर त्यावर खूप चांगल्या प्रकारे जे नियंत्रण आहे तर ते मिळत येईल। तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि खाली दिलेल्या लाल कलरमध्ये सबस्क्राईब बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।